जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस रेकॉर्ड झालेला असल्यामुळे काही ठिकाणी आपले जे पाझर तलाव असतील किंवा बंधारे असतील ते ओव्हरफ्लो व्हायची शक्यता नाकारता येत नाही. त्याच पार्श्वभूमीवर तेरणा धरण जे आपल्या जिल्ह्यातलं आहे ते सुद्धा त्याचं लाईव्ह स्टोरेज पूर्ण भरलेलं असल्यामुळं ते ओव्हरफ्लो होऊन काही प्रमाणामध्ये पाणी जात आहे. गेट्स अजून जरी उघडले गेलेले नसले तरी आम्ही सतर्कतेचा इशारा यापूर्वीच दिलेला आहे. मात्र माझी ग्रामस्थांना विनंती आहे की आपल्या गावातला ओढा असेल किंवा आपले बंधारे असतील किंवा धरणांचं जे प्रभाव क्षेत्र आहे तर त्या क्षेत्रामध्ये विशेष खबरदारी घ्यावी. रात्रीच्या वेळेस जे प्रशासनाने दिलेल्या सूचना आहेत त्याचं पालन करावं. पाऊस जर जोरात असेल तर अशा वेळेस धरण परिसरामध्ये शक्यतो जाणं टाळावं आणि जर काही बाबतीमध्ये लिकेज किंवा कुठेतरी बंधारे फुटण्याचे प्रकार जे मागे पूर्वी आपल्याकडे 2019-20 आणि 20-21 झालेले होते अशा दृष्टीने जर काही गोष्टी निदर्शनास आल्या तर त्या तातडीने आपत्ती व्यवस्थापन कक्षाला कळवाव्यात. एकंदरीत माझं सगळ्या ग्रामस्थांना सगळ्या नागरिकांना निवेदन आहे की आपल्याकडे धरण भरण्याची जी प्रक्रिया आहे ती एरवी ऑक्टोबर महिन्यातच होते. मात्र यावेळेस ऑगस्ट महिन्यातच पाणीची पातळी वाढत असल्यामुळे पुढचे 2 महिने हे अत्यंत सतर्कतेचे आहेत याची सगळ्यांनी जाणीव ठेवावी.